आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्त वाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून मूळ शिवसेनेवरच दावा सांगितला। त्यासंबंधी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, परंतु या बंडाचे परिणाम शहर व गाव पातळीवर दिसून आले, तसेच बदलापूर शहरात सुद्धा झाले। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळी नंदनवन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी बदलापूर मधील अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते, परंतु त्यातील अनेक जणांनी आम्ही इथे मनाविरुद्ध आलो असल्याचे सांगितले। आता राजकीय चित्र स्पष्ट होत आहे। आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्याला जोरदार समर्थन मिळत आहे, त्यात या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट होत आहे। तसेच यापुढे शिंदे गटात गेलेल्या लोकांना भाजपच्या दबावाखाली काम करावे लागेल हे आता उघड होऊ लागले आहे। यातून अनेक शिंदे गटात गेलेले नगरसेवक व पदाधिकारी अस्वस्थ आहेत। तसेच एक दिग्गज ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश पाटील हे वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात गेले होते। त्यांनी थेट निष्ठावंत शिवसैनिक मेळाव्यात मंचावर उपस्थित राहून सगळ्यांना धक्का दिला। माजी नगरसेवक प्रकाश पाटील आणि त्यांची पत्नी तसेच त्यांचे बंधू सुरदास पाटील हे तळागाळात काम करणारे असून प्रकाश पाटील यांची कात्रप भागात जनमानसात चांगली संपर्क यंत्रणा आहे, त्यामुळे त्यांनी जो यू टर्न घेतला आहे त्याचा धक्का शिंदे गटाला नक्कीच बसला आहे, अशी चर्चा आता जनतेमध्ये आहे। अशीच काही प्रकाश अजून शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा शिवसेनेमध्ये आहे। अशाच पद्धतीने ग्रामीण भागातील पदाधिकारी सुद्धा मातोश्रीच्या शिवसेनेत परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एका छताखाली। प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत। फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही। डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11।